नमस्कार, कसे आहात सर्व। माझं नाव आहे आरजे दीपक आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। जर आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर बेल आयकनला प्रेस करा आणि लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस केल्यानंतर माझे सर्व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। आपण आज पन्हाळ्याला आलो आहे। पन्हाळा कोल्हापूरपासून 18 ते 20 किलोमीटरवर आहे आणि आपण जो बघतोय त्याला अंबरखाना असं म्हणतात। अंबरखाण्याचा जर शब्दासकट विश्लेषण सांगायचं झालं तर अंबराला चुंबणारा म्हणजेच अंबराच्या जवळ असलेला म्हणजे ढगांच्या जवळ असलेला खाना अंबरखाना असं म्हणतात। पण अंबरखाना म्हणजे काय तर अंबरखाना हे धान्याचं कोठार आहे आणि इथे 3 कोठार आहेत। त्याला गंगा जमुना सरस्वती असं म्हणतात आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या कोठारांमध्ये धान्य ठेवण्यात यायचं आणि ते इथले जे जनता आहे त्यांच्या सगळ्यांना देण्यात येत असे। आपण बघूया कसं दिसतंय तर हे तर अंबरखाण्याच्या आतमध्ये आपण पोहोचलेलो आहोत। ही खूप भव्य वास्तू आहे आणि यामध्ये तेव्हा 3 पार्ट केलेले असतील धान्य ठेवण्यासाठी, गंगा, जमुना आणि सरस्वती। यामध्ये वर जे पॉईंट्स केलेले हवा खेळते राहण्यासाठी असू शकतात, सूर्यप्रकाशासाठीही ते असू शकतात। किती कठीण बांधकाम आहे, नाही किती उशीर लागला असणार एवढं सगळं भव्य बांधकाम बनवायला। कसं केलं असणार छत्रपती शिवाजी महाराजांनी, विचार करण्यासारखी गोष्ट आहे। चला आता आपण बाहेर जाऊ। तर अंबरखाण्याचं हे मुख्य प्रवेशद्वार आहे। याला जे खिडक्या काढल्या आहेत ना वर शनिवार वाड्यामध्ये जसं काढल्या होत्या तशाच खिडक्या याला काढल्या। शनिवार वाड्यामध्ये एक चित्र दिसतं बघा, पाहताना तुम्हाला दिसलं कधीतरी गेला असाल तुम्ही शनिवार वाड्याला। इकडे बघूया काय आहे। या अंबरखाण्याला जाण्यासाठी वर रस्ता सुद्धा आहे। इथे सरळ सरळ लिहिलेलं आहे वर जायचं नाही, पर जाना मना है। ओके, तर मगाशी मी जसं सांगितलं की अंबरखाण्याचे 3 पार्ट आहेत, गंगा, जमुना, सरस्वती। तर हे 3 पार्टपैकी 1 पार्ट असणार। जसं अंबरखाना मुख्य आपण बघितला हा एक आणि बाजूला सुद्धा एक आहे। चला आपण बाहेर जाऊ। तिकडे खूप वटवागण्यांचा आवाज येतोय, क्याव 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 क्याव। चला जाऊया बाहेर। एवढे दगड वापरले गाड गाड एकदम। पन्हाळगडाला फिरायला तुम्हाला ना अख्खा एक दिवस कमी पडतो। इथेही सेम लिहिलेलं आहे वर जायचं नाही, मग आपण खालूनच बघूया। मे बी इट इज बिकॉज ऑफ द प्रिकॉशन जो पडला गेला असता। खूपच उंच आहे, जाऊन बघूया। तर अंबरखाण्याकडे असणारे जे 3 कोठार आहे त्यापैकी हे धान्याचं कोठार आहे। हे सगळ्यात छोटं आहे तसं पाहायला गेलं तर, कारण याच्या आधी जे बघितलं आपण आणि जो अंबरखाना मुख्य आहे ते सगळ्यात मोठे धान्याचे कोठार आहेत। चला आपण बाहेर जाऊन बघूया। हाही तेवढा भव्य नाही आहे पण खूप प्रशस्त असं आहे आणि छोट्या छोट्या वस्तू आहेत ज्या किती सुंदर त्यांनी केल्या आहेत बांधकाम। इथून 3ही दिसत आहेत, तो मुख्य, अंबरखाना, तर त्याला गंगा म्हणत असतील कारण ते खूप मोठं आहे, जमुना आणि सरस्वती असे धान्य कोठार आहे।
तर आज आहे पन्हाळगडावरील अंबरखाना. थोडं विश्लेषण मी तुम्हाला आधी दिलंच याचं की काय आहे आतमध्ये कडधान्य वगैरे धान्य जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरचे लोक किल्ल्याच्या आजूबाजूचे तांडे असायचे किंवा आजूबाजूचे राहणारे लोक असायचे त्यांच्यासाठी वापरायचे. तर तुम्ही तिन्ही हे धान्य कोठार बघितले. आता याच्यानंतर आपण जाऊया पुसाटी किंवा पुसती जो बुरुज आहे त्याकडे जो इथनं जवळच आहे. वर जावं लागतं त्याच्यासाठी. पुसती किंवा पुसाटी बुरुज या बुरुजाला असं म्हणतात. काय नॅचरल ब्युटी आहे. पन्हाळ्याला आल्यानंतर तुम्हाला नक्कीच जाणवेल की इथेच आपण थांबून जावं, इथेच राहून जावं. तर आपण सध्या आहोत पुसती किंवा पुसाटी बुरुज याला असं म्हणतात. पन्हाळगडावरील बुरुजांपैकी हा सुद्धा एक सुंदर बुरुज आहे आणि याचं बांधकाम चिऱ्यामध्ये आहे. बघा या विशिष्ट प्रकारच्या दगडाला चिऱ्या असं म्हणतात. स्पेसिफिकली याचं काय महत्त्व आहे हे मला नाही माहिती, पण शिवाजी महाराज नक्कीच इथे येत असतील कारण या बुरुजावरून दूर दूरपर्यंत तुम्हाला पाहता येतं. ऑलमोस्ट 30-40 किलोमीटर्स तुम्ही पाहू शकता. याचे दृश्य खूप सुंदर आहे. बघा पूर्ण पन्हाळा टाउन इथं खालचं दिसतं आणि प्राकृतिक सुंदरता इथे सगळीकडे पाहायला मिळते. इथं काहीतरी आहे खाली खूप खोल आणि पन्हाळगडाला सगळीकडून तटबंदी आहे. तर ही तटबंदी आता काही ठिकाणी तुटलेली आहे, काही ठिकाणी चांगली आहे. तर पन्हाळगडामध्ये तुम्ही येणार तेव्हा तुम्हाला नक्की जाणवेल. तर आय होप की मी दाखवलेल्या दोन्ही जागा तुम्हाला आवडल्या असतील. जर तुम्हाला आवडल्या या दोन्ही जागा तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पन्हाळ्याला यायला विसरू नका आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. व्हिडिओ पुन्हा एकदा नवीन ठिकाणी नवीन जागेवर. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.